प्रोजेक्ट वरून गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचंड राजकारण तापलेलं असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक निर्धार केला की के रिफायनरी हे महाराष्ट्रातच होणार असं त्यांनी आज ठणकावून सांगितलं गुंतवणुकीचा बाप म्हणजेच महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी असून तीन लाख कोटींच्या गुंतवणुकीमुळे तब्बल एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत या रिफायनरीला विरोध होतोय मात्र ही रिफायनरी महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आजपर्यंत देशामध्ये जेवढी मोठी गुंतवणूक कधीच झाली नाही एवढी सिंगल गुंतवणूक आणि त्याही गुंतवणुकीमध्ये पंच्याहत्तर टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या कंपनीचा इतकी सेफ गुंतवणूक तीन लाख कोटीपेक्षा जास्त एक लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार पाच लाखापर्यंत इतर रोजगार अशी रिफायनरी ज्या लोकांच्या विरोधामुळे अद्याप होऊ शकलेली नाही आणि आता ती पूर्ण त्या स्वरूपात होईल की नाही प्रयत्न आमचा आहे रिफायनरी होणारच आहे होणारच आहे पण कदाचित ती महाराष्ट्रासोबत केरळला होऊ शकते काही भाग अशा चर्चा चाललेल्या आहेत अर्थात आम्ही तो प्रयत्न करूच ती पूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे नाणार म्हणजे त्याला रिफायनरी प्रकल्प आपण म्हणूया तो रिफायनरी प्रकल्प आम्ही करणारच असं आहे आता ती नाणार आहे का मापसू आहे का कुठली जागा आहे काही गावं वगळणार काही जागं घेणार पण तो करणार